सर्वप्रथम स्टेनो महाराष्ट्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र स्टेट काउंसिल ऑफ एग्जामिनेशन म्हणजे GCC एग्जामिनेशन बद्दल पूर्व तयारी कशी करावी आणि एग्जाम देत असताना कोणकोणत्या गोष्टींचे पालन करावे ह्याबद्दल आज आपण माहिती देणार आहोत। इन्स्टिट्यूट मधून हॉल तिकीट मिळाल्यानंतर त्यात आपले नाव, आईचे नाव तसेच आपला सब्जेक्ट तोच प्रिंट झालेला आहे का नाही ते बघावे। त्यात काही चेंज असतील तर परीक्षेच्या आधी आपण त्यात चेंज करू शकतो, अन्यथा नंतर काहीही चेंज होत नाही। जर काही मिस्टेक असतील तर इन्स्टिट्यूटमध्ये संपर्क साधून लगेच तो क्लिअर करून घ्यावा। आणि सगळे बरोबर असेल तर हॉल तिकीटच्या खाली इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, ते पूर्णपणे विद्यार्थ्यांनी रीड करून घ्यावे। त्यात एग्झामला जाताना सोबत ID कार्ड नेणे आवश्यक आहे। हॉल तिकीटवर कॅन्डिडेट सिग्नेचर असतं, तिथं पूर्ण ती माहिती भरून घ्यावी। परीक्षेच्या अर्धा तास अगोदर आपण परीक्षा केंद्रावर पोहोचणं आवश्यक आहे। परीक्षेला जात असताना आपल्याला योग्य ती लेखन सामग्री घेऊन जाणं आवश्यक आहे, म्हणजेच पेन्सिल, शॉर्पनर, रबर, पॅड, हॉल तिकीट, ID प्रूफ वगैरे। एग्जाम हॉलमध्ये बसल्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे बुक दिले जाते, एक म्हणजेच ज्यावर शॉर्टहँड आपल्याला लिहायचं आहे ते आणि ज्यावर आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे ते बुक, असे दोन बुक दिलेले जातात। दोन्हीवर आपली योग्य ती माहिती अचूकपणे भरावी आणि पूर्ण बघून झाल्यानंतर बरोबर आहे का नाही खात्री करून त्यावर बारकोड लावावा। मेन डिक्टेशनच्या आधी आपल्याला एक ट्रायल पॅसेज दिला जातो, तो आपल्याला शॉर्टहँडच्या बुकमध्ये सर्वात लास्टला ते घ्यायचं आहे आणि वर ट्रायल पॅसेज असं लिहावे आणि नंतर डिक्टेशन घ्यावा। आणि ट्रायल पॅसेज घेत असताना काही उच्चार वगैरे अडकळत किंवा नीट येत नसेल तर डिक्टेटरला त्या गोष्टीची पूर्वसूचना द्यावी। आणि ट्रायल पॅसेज झाल्यानंतर आपल्याला मेन पॅसेजसाठी तयार राहावे आणि सर्वात आधी वर कोणता पॅसेज घेत आहे ए किंवा बी त्या बुकच्या वर लिहावे। आणि डिक्टेशन घेत असताना जर कोणती आउटलाईन वगैरे येत नसेल तर मराठीत किंवा इंग्रजीत त्यामध्ये लिहून घेऊ नये, तो कॉपी केसचा प्रकार होऊ शकतो आणि तुमचा रिझल्ट रिझर्व केला जाऊ शकतो किंवा फेल करू शकतात। आणि दोन्ही पॅसेजचे डिक्टेशन पूर्ण झाल्यानंतर एकदा त्यावरून नजर फिरवावी, ट्रान्सलेशनला सुरू करावी। आणि ट्रान्सलेशन करत असताना जर कोणत्या आउटलाईनचा अर्थ समजत नसेल तर तो तिथेच सोडून तसंच पुढे जावे आणि पॅसेज लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर तिथेच अडकळत बसू आणि वेळेच्या अभावी आपले पॅसेज पूर्ण होऊ शकणार नाहीत। कळत नसेल तर त्या जागी चुकीचा शब्द लिहू नये, त्याचेही मार्क कट होतात। जर इंग्लिश 60 आणि 80 असेल तर त्यासाठी दोन सेक्शन असतात, म्हणजेच एक डिक्टेशनचा सेक्शन आणि दुसरं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, ग्रॅमोलॉक्स, फ्रेजेस असा सेक्शन असतो। त्याला 20 मार्क असतात, तो शेवटच्या 20 मिनिटात दिला जातो। ते 20 मार्क आपल्या हक्काचे असतात, त्यात कोणतीही चुका करू नये, पेपरच्या वर कोणत्याही चिन्हा खुणा वगैरे करू नयेत, तो कॉपी केसचा प्रकार आहे। खूप मुलं असं करतात की आउटलाईन वेगळे काढतात आणि कुणाचं तर बघून ट्रान्सलेशन करतात, हाही एक कॉपी केसचा प्रकार आहे, तसं करू नये। आपले आउटलाईन आणि ट्रान्सलेशन दोन्ही मॅच व्हायला पाहिजे आणि आपल्या शॉर्टहँडच्या एग्झामला 100 पैकी 50 पास आहे आणि 5 मार्क ह्या आउटलाईनला असतात।
वेळेत आपला दोन्ही पॅसेज पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. हे थोडे शब्द सुटले तरी चालतील, पण पॅसेज कव्हर करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. 2 तारखेपासून होणाऱ्या अभ्यर्थ्यांच्या पेपरसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम स्टेनो महाराष्ट्र.